हॅलो नमस्ते आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये कंबाईंड दोन हजार सतरा पेपरमधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंकगणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरील पंधरा क्वेश्चनचे डिटेलमध्ये एक्सप्लेशन सुप्पर असं एक्सप्लेनेशन बघणार आहोत सो लेटर स्टार्ट फर्स्ट क्वेश्चन आता हा लॉजिकल रिजनिंगचा क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंग पहिल्या ओळीमध्ये अंक प्रतीके आणि दुसऱ्या वेळी त्याच्यासाठी कोड दिलेला आहे आणि तुम्हाला मग ह्याचं अँसर द्यायचं आहे तुम्हाला तर खूप सिम्पल आहे तर इथे चार अटी पण दिलेल्या आहेत म्हणजे पहिलं प्रतीक आणि शेवटचं अंक असेल तर तुम्हाला त्याचंच कोड त्याचा जो कोड आहे तो परस्पर बदलाचा आहे पहिलं अंक आणि शेवटचं प्रतीक असेल म्हणजे सिम्बॉल असेल तर, तर कोडाचं काय करायचं आहे अंकाचंच कोड करायचं आहे दोघांना पण आणि पहिला आणि शेवटचं दोन्ही पण समसंख्या असेल तर एक्स आणि विषम संख्या असेल तर वाय हे खूप सिंपल आहे हे अटी आहेत तर ह्या अटी वाचण्यात तुम्ही वेळ वाया घालवायचं नाही डायरेक्ट क्वेश्चन बघायचे क्वेश्चन बघितल्यानंतर पहिलं डॉलर आहे म्हणजे प्रतीक आहे आणि शेवटचं पण कॉपीराइट आहे म्हणजे प्रतीकच आहे पण असा कोणताच नियम नाही पहिलं आणि शेवटचं तत्त्व हे प्रतीक आहे त्यामुळे हे चारीच्या चारी, चारी, चारी रूलमध्ये बसत नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कोड करायचं आहे डॉलरसाठी कोड आर आहे त्यामुळे पहिले दोन ऑप्शन कट झाले त्यानंतर शेवटचं तुम्ही जरा बघा कॉपीराईट कॉपी कॉपीराईटसाठी कोड इथं आहे एच त्यामुळं याच्यामध्ये मला वाटते तिसरं तिसरं फक्त जरा डिफरंट दिसते म्हणजे एटसाठी कोड काय आहे जे त्यामुळं दुसरं ऑप्शन करेक्ट हे खूप सिंपल क्वेश्चन आहे बऱ्याच लोकांनी मला वाटते एक मिनटं दीड मिनटं पण घालवलं असेल कुठल्या अटीत बसते पुन्हा रिपीट रिपीट तर काय एवढं जास्त डोकं लावायचं नव्हतं खूप सिंपल होतं दुसरं ऑप्शन करेक्ट त्यानंतर सेकंड क्वेश्चन आयोगाने विचारलेलं दोन हजार सतरा क्वेश्चन पेपरमधील हे दुसरं क्वेश्चन आहे आता क्वेश्चनचा सिक्वेन्स जरा मी चेंज केलेला आहे कारण पहिल्यांदा आपण सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तर हे क्वेशन हे मिसिंग कॅरेक्टर आहे याच्यासाठी तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशनचं स्किल माहीत असणं गरजेचं आहे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन स्किलसाठी एक सात ते आठ व्हिडिओचा एक प्लेलिस्ट आहे ते तुम्ही रेफर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनचं स्किल इम्प्रूव्ह करता येईल कारण ते खूप तर हे जर हे नंबर आहेत टू वन सेवन थ्री वन ट्वेंटी सिक्स मी जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर हे टूचं क्यूब प्लस वन केलं तर तुम्हाला नाही प्लस वन नाही ऍक्च्युली मायनस करायचं आहे कारण टूचं क्यूब एट मायनस वन केलं तर तुम्हाला सेवन मिळून जाईल तसंच थ्रीचं क्यूब मायनस वन केलं म्हणजे ट्वेंटी सेवन मायनस वन केलं तर तुम्हाला हे मिळून जाते ट्वेंटी सिक्स असंच मग क्वेश्चन विचारले चारचं क्यूब मायनस वन म्हणजे सिक्स्टी फोर मायनस वन सिक्स्टी थ्री हे आन्सर करेक्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खूप सिंपल मिसिंग कॅरेक्टरचे दोन क्वेश्चन दिसले दोन हजार सतराच्या क्वेश्चन पेपरमध्ये तर हे सेकंड क्वेश्चन पुन्हा एकदा सेम लॉजिकचं क्वेश्चन ॲक्च्युली दिसलेलं आहे आयोगाचं क्वेश्चन आहे ठीक आहे तर दोनचं क्यूब प्लस एकचं क्यूब यांचे ॲडिशन केलं तर तुम्हाला नाईन मिळेल हे सिम्पल लॉजिक असंच पुढं कंटिन्यू झालेलं आहे तीनचं क्यूब प्लस वनचं क्यूब यांचे ॲडिशन केला तर तुम्हाला मिळून जाईल ट्वेंटी एट असं सेम पाचचं से क्यूब एकशे पंचवीस प्लस एक वन एकशे सव्वीस नंतर नेक्स्ट काय येणार आहे दोनचं क्यूब प्लस तीनचं क्यूब मला वाटते आठ आणि ट्वेंटी सेवन सत्तावीस या दोघांचा बेरीज केलं तर याचा आन्सर येतं पस्तीस ओके चौथं ऑप्शन कॅरेक्टर खूप सिम्पल त्यानंतर हे चौथं क्वेश्चन पुन्हा एकदा मिसिंग कॅरेक्टरचंच क्वेश्चन आहे तुम्हाला हे आकृते दिलेत आणि नंबर दिलेत तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर आट, के तीन पाच आठ यांचा गुणागार केला मी जरा थोड्या वेळ तीन आठ आणि पाचचा गुणाकार केला तर काय येते गुणाकार तीन अठ्ठ अठापनशे चाळीस चाळीस गुणले तीन केलं तर एकशे वीस होतं मग ह्याला जर दहानी कट केलं तर हे बारा मिळून जाते असंच सेम लॉजिक बघा पुढं आहे का चार आणि सातचा गुणाकार केला आणि परत पाचनी मल्टिप्लाय केलं आणि त्याला जर मी दहानी कट केलं तर याचं बघा किती येतं ॲन्सर पाच दोन्ही दहा बे दोन्ही चार हे चौदा आलं म्हणजे मिडलला जो नंबर आहे तो रिझल्ट आहे जनरली असंच असते लॉजिक दोन आणि नऊचं मल्टिफिकेशन त्याला दहानी मल्टिफाय करायचं आहे आणि पुन्हा दहानी कट करायचं आहे म्हणजे याचा ऍन्सर येणार अठरा खूप सिम्पल दोन गुणिले नऊ अठरा त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर तीन तिसरं ऑप्शन करेक्ट अठरा आन्सर हे करेक्ट मिसिंग कॅरेक्टरचं क्वेश्चन मी पुन्हा एकदा सांगतो आहे नंबर दिसल्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे कॅल्क्युलेशनचं स्किल हे खूप इम्पॉर्टंट आहे असे हे बुद्धिमत्ताचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बुक बॉक्समध्ये स्पीड मॅथ्स एक छोटे छोटे व्हिडिओ आहेत पाच सहा सेकंदाचे ते तुम्ही रेफर करा तुम्हाला मल्टिप्लिकेशन किंवा स्क्वेअर क्यूब वगैरे खूप फास्ट करता येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिरीज ह्याच्यासाठी पण तुमचं कॅल्क्युलेशनचं स्किलच इम्पॉर्टंट आहे हा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन चारनंतर नऊ आहे नंतर सतरा आहे पस्तीस आहे जरा नंबर वाढत गेलेला आहे मग तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघितलं तर चारचं डबल केलं आपण आणि प्लस एक केलं तर तुम्हाला नऊ मिळते त्यानंतर नऊचं मी डबल केलं आणि प्लस एक केलं तर हे सतरा झालं आणि मायनस एक केलेलं आहे हा सिक्वेन्स आहे एकदा प्लस केलेला आहे एकदा मायनस केलेलं आहे ओके त्यानंतर पुढं सतराचं डबल केलं आणि त्याच्यामध्ये प्लस एक केलं आहे म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस असा सिक्वेन्स आहे मग पुढं काय करणार तुम्ही पस्तीचं डबल करणार आणि मायनस एक करणार म्हणजे आन्सर काय येणार तुमचं सिक्स्टी नाईन तुम्ही कन्फर्म पण करू शकता सिक्स्टी नाईनचं डबल करा आणि प्लस वन करा त्याचा आन्सर येऊन जाईल तुम्हाला वन थ्री नाईन सिक्स्टी नाईनचं डबल वन थ्री एट आणि प्लस वन केलं तर वन थ्री नाईन म्हणजे बुद्धिमत्ताचे हे गणित आणि बुद्धिमत्ताचे हे जे पंधरा क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन हे तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन पेपरचे कीची पण बघायची गरज नाही तुम्हाला एक्झामच्या वेळीच डिटेलमध्ये तुम्हाला आन्सर मिळून जातं कारण हे कन्फर्म पण असं आपल्याला करायला येतं त्यामुळे खूप सिम्पल येण्याला वेळ पण लागत नाही माझं असं म्हणणं आहे कमीत कमी बारा ते पंधरा मिनटामध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं शक्य आहे तीनी चे, चे, चा चा तर आता हे तिन्ही पण इयरचे जे मागचे आहेत सतरापासून ॲक्च्युली कंबाईन एकच प्रकार सुरू झालं सतराचं अठराचं एकोणीसचं क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत तर हे सतराचे क्वेश्चन पेपरमधलं हे चौथं पाचवं क्वेश्चन तर पुन्हा एकदा नंबर सिरीजचं क्वेशन आहे मिसिंग नंबर क्वेश्चन मिसिंग नंबर सिरीज क्वेशन सिक्स्टी फाईव्ह वन टू सिक्स टू वन सेवन थ्री डबल फोर आणि क्वेश्चन मार्क तर आता हे क्यूब आहेत तुम्ही जर हे पेशन नंबर आहेत आता ह्याच्यामध्ये डोकं जास्त लावाच नाही चारचं क्यूब केलं आणि प्लस एक केलं म्हणजे तुम्हाला हे सिक्स्टी फाईव्ह असं मिळालं त्यानंतर पुढं काय केलं आहे पाचचं क्यूब केले आणि प्लस एक केले म्हणजेच काय वन टू सिक्स पुढं काय आहे सहाचं क्यूब आहे प्लस वन म्हणजे दो दोनशे सोळा अधिक एक दोनशे सतरा त्यानंतर पुढं काय असणार आहे सातचं क्यूब प्लस एक आता हे सगळं बघायची गरज नाही एक दोन बघितल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता पुढचं सातचं क्यूब अधिक एक येते तीनशे चव्वेचाळीस आणि तुम्हाला विचारलं काही क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क म्हणजे आता आठचं क्यूब प्लस एक म्हणजे काय येणार पाचशे बारा अधिक एक पाचशे तेरा आता हे क्यूब हे खूप सिंपल झाले सिंगल डिजिट पण शंभरपर्यंत क्यूब कसे करायचे डायरेक्ट हेही हे आपण तुम्हाला व्हिडिओ सोल्युशनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे तर स्पीड मॅथ्सचे जे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये क्यूब स्क्वेअर वगैरे हे सगळं डिटेल केलेलं आहे पण एक्झामला ॲक्च्युली एक खूप सिंपल येतं तुम्ही पाहू शकता म्हणजे आणखी तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल नंतर नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा मिसिंग नंबर सीरीजचं क्वेश्चन मला वाटतं तीन क्वेश्चन मिसिंग नंबर सीजचे क्वेश्चन विचारलेत हे बुद्धिमत्ताचं नंबर सीरीजचं लॉजिकचं क्वेश्चन चोवीस नंतर सहा आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस आहे नंतर बारा शहाण्णव चोवीस खूपच विचित्र प्रकार आहे चोवीसला मला वाटते चारनी कट केलेलं आहे चोवीसला जर चारनी कट केलं तर तुम्हाला सहा असा आन्सर मिळते ओके म्हणजे पहिला चारनी कट केलं आहे त्यानंतर काय केलं आहे बघा परत एटनी मल्टिफाय केलं आहे म्हणजे सिक्स इन्टू एट केलं के तर अठ्ठेचाळीस मिळते तुम्हाला परत नंतर चारनी कट केलेलं आहे अठ्ठेचाळीसला जर चारनी कट केलं के तर बारा मिळते व पुन्हा आणखी आठनी मल्टिफाय केलेलं आहे बाराला आठनी मल्टिफाय केलं तर शहाण्णव मिळतं मग शहाण्णवला परत चारनी कट केलं हे बघा नाईंटी सिक्सला पुन्हा चारनी कट केलं तर अन्सर चोवीस मिळते मग तुम्ही पुढं काय करणार चोवीसला कितीनी मल्टिफाय करणार आठनी मल्टिफाय करणार म्हणजे अॅन्सर काय येणार वन नाईन टू दुसरं ऑप्शन करेक्ट किंवा किंवा तुम्ही डायरेक्ट हे अल्टरनेट नंबर सिरीज आहे जाएश जाएश शान्णौ शान्णौ एक चोवीस डबल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस डबल शहाण्णव शहाण्णवचं डबल एकशे ब्याण्णव असं डायरेक्ट सांगू शकता आणि इकडं सातचं डबल बारा बाराचं डबल चोवीस चोवीसचं डबल पुढं अठ्ठेचाळीस कारण पुढं क्वेश्चन मार्क नाही ॲक्च्युली इथंच क्वेश्चन मार्क आहे एक, एक पहिलाच अल्टरनेटचं जे सिरीज होते है, दोन सिरीज त्यातले पहिली सिरीज आहे तेथं तुम्ही डायरेक्ट डबल डबल करू शकता मॅथ्समध्ये डबल करणं आणि अर्ध करणं खूप इम्पॉर्टंट आहे ते आपण प्रत्येक वेळा बोलतोच आहे पुन्हा एकदा मिसिंग नंबर सिरीजचंच क्वेश्चन आहे ॲक्च्युली तुम्ही क्वेश्चन पेपर ओपन करा दोन हजार सतरा जी तुम्हाला आयोगाच्या साईडवर भेटेल फक्त हा क्वेश्चनचा सिक्वेन्स फक्त मी एकत्र केलेलं आहे खूप सिंपल आहे सतरा नंबर पहिला आहे त्यानंतर तीस नंबर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे सत्तेचाळीस त्यानंतर क्वेश्चन मार्क आणि त्र्याण्णव जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर हे डिफरन्सचं पॅटर्न आहे सतरामध्ये तेरा प्लस केलंय हे बघा मी ते नंबर आहे एक्सप्लेनेशनसाठी लिहितो आहे सत्तेचाळीस क्वेश्चन मार्क आणि त्र्याण्णव तर पहिल्यामध्ये किती ऍड केले त्यांनी तेरा ऍड केले नंतर किती ऍडिशन केले बघा तीस आणि सतरा सत्तेचाळीस मग इथे किती ॲड करायला पाहिजे किंवा इथे किती ॲड करायला पाहिजे हे क्वेश्चन आहे तर ह्याच्यामध्ये किती ॲड करायला पाहिजे बघा तेरा आणि चार ॲड केलं तर हे सतरा आहे मग सतरामध्ये मी चार मिसळ डबल डिफरन्स बघितला तर एकवीस ॲड केलं तर किती ते अडुसष्ट मी जरा थोड्या वेळेस अडुसष्ट इथं बोलतो तर चोवी एकवीसमध्ये मी चार ॲड केलं तर किती होते हे पंचवीस मग अडुसष्टमध्ये जर मी पंचवीस ॲड केलं तर त्र्याण्णव पण येऊन जातं म्हणजे डबल डिफरन्स आहे हे थोडंसं जरा विचित्र पॅटर्न होता खरं पण सिम्पल आहे डबल डिफरन्स ठीक आहे हे बुद्धिमत्ताचं क्वेश्चन मिसिंग नंबर सिरीज संख्या मालिका असं म्हणत चालेल नंतर नेक्स्ट क्वेश्चन आता हे जे क्वेश्चन आहे हे कंपॅरिझनचं क्वेशन आहे मला वाटतं हार्डली एक अर्धा मिनटाचं क्वेश्चन आहे एक चाळीस पन्नास सेकंदाचं चा, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा हे जे कोड आहेत हे जे हे जे कोडेड फॉर्म आहे म्हणजे कॉपीराईट कॉपीराईटचं मिनिंग काय आहे पी हे क्यूपेक्षा लहान नाही लहान नाही म्हणजे काय हो मोठं असेल किंवा इक्वल पण असेल असं त्याचं मिनिंग तर हे तुम्हाला पहिलं डिकोड करायला पाहिजे म्हणजे हे पहिलं तुम्हाला करायला पाहिजे तर मग तुम्हाला हे जे विधान दिले हे अंडरस्टँड करून तुम्हाला ही ल, हे निष्कर्ष सांगता येतील मला वाटतं हे पण खूप सिम्पल क्वेश्चन आहे तर हे पहिलं आपण डिकोड करूया तर कॉपीराईटचं मिनिंग आता मी सांगितल्याप्रमाणे एकतर मोठं आहे किंवा इक्वल असं म्हणता येईल कारण लहान नाही म्हणजेच काय मोठं किंवा इक्वल आणि स्टारचं हो मिनिंग तर खूप सोपं आहे स्टारचं मिनिंग काय असणार आहे मोठं नाही छोटं नाही म्हणजेच काय इक्वल आहे त्यानंतर मोठं नाही म्हणजेच काय एकतर छोटं असेल किंवा इक्वल असेल ओके त्यानंतर डॉलरचं मिनिंग काय बघा नाही ॲट द ॲट द रेटचं मिनिंग एक मिनटं ॲट द रेटचं मिनिंग काय असणार आहे ॲट द रेटचं मिनिंग त्यांनी मोठं नाही आहे आणि तेवढं पण नाही मोठं नाही आणि तेवढं पण नाही म्हणजेच काय छोटं आहे त्यानंतर ता डॉलरचं ॲक्च्युली पुढं मागे झालं जरा डॉलरचं मिनिंग बघा काय इथं मोठं नाही म्हणजेच काय छोटं आहे किंवा इक्वल आहे आणि कॉपीराईटचं मिनिंग काय असणार आहे लहान नाही आणि तेवढं पण नाही म्हणजेच मोठं आहे आता फक्त हे फक्त तुम्ही इथं टाकायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एचच्यामध्ये हे बघा इथं मी लिहितो फास्ट जरा इथं खाली लिहितो म्हणजे तुम्हाला ब्लॅक स्क्रीनमध्ये व्यवस्थित दिसेल एच मध्ये डॉलर स्टार आहे स्टार म्हणजे ते इक्वल आहे म्हणजे एच म्हणजेच एम थोडक्यात ओके त्यानंतर पुढं काय आहे एम कशाने जोडलं आहे ॲट द रेट ॲट द रेट म्हणजे काय छोटा आहे टी टीपेक्षा एम हे छोटं आहे आणि टी डॉलर आहे डॉलर म्हणजे काय आहे छोटं आणि इक्वल झालं आणि याच्यावर निष्कर्ष काढायचे तुम्हाला आता पहिलं निष्कर्ष काय के आणि ई एममध्ये निष्कर्ष आहे हे बघा इथं के आणि इथं एम आहे झालं मग छोटं हॅश मग छोटं आता के हे कसं आहे हे बघा के हॅश हॅश म्हणजे काय हॅश म्हणजे मोठं के हे मोठं आहे कुणापेक्षा एमपेक्षा आणि ह्याचं मिनिंग हे मोठंच आहे त्यामुळे हे पहिलं हे करेक्ट आहे आणि दुसरं ॲक्च्युली तेच आहे कारण एम आणि एच एकच आहे हे बघा एम म्हणजेच एच त्यामुळे दुसरं पण तेच आहे ते पण दोन्ही करेक्ट आहेत आता एच आणि केमध्ये बघूया आपण हे बघा एच इथं आहे आणि केकडं आहे ओके मग आता तेच आहे फक्त एच हे छोटं आहे केपेक्षा हे निष्कर्ष आपण सांगू शकतो डायरेक्ट मग हे छोट्यासाठी काय आहे आपलं कोड ॲट द रेट आहे कितीचं ॲट द रेट चाललं हे तिन्ही पण निष्कर्ष करेक्ट आहेत अशा प्रकारे हे क्वेश्चन ॲक्च्युली मला वाटते चाळीस पंचेचाळीस सेकंद द्यायचा हा निष्कर्ष कसा काढायचं हे आपण बघा तुम्ही खूप सिम्पल आहे निष्कर्ष काढणं एकाच बाजूला सगळ्यांचं असं हे पाहिजे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता हे नेक्स्ट क्वेश्चन हे छोटं क्वेश्चन आहे ठीक आहे त्यांनी काय सांगितलं आहे की समीकरणामध्ये दोन चिन्हाच्या अदला, अदला बदलीमुळे दिलेलं समीकरण बरोबर येईल तर चिन्हाचे अदलाबदल करण्यासाठी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे हे बघा हे समीकरण आहे दोन गुणले तीन अधिक सहा वजा बारा भागिले चार बरोबर सतरा तर आता इथं तुम्हाला ऑप्शन दुसरं नाही ते चिन्ह डायरेक्ट टाकून बघायचं आहे तर मला असं वाटतं मी पहिलं ऑप्शन पिकअप करतो गुणिलेच्या ठिकाणी प्लस टाकणार आहे मी आता पहिलंच गुणले तिथं मी प्लस टाकणार आहे दोन अधिक तीन आणि अधिकच्या ठिकाणी मी गुणिले टाकणार आहे तीन गुणुले सहा आणि हे वजा वगैरे काही चेंज करणार नाही मी ते आता बारा भागिले चार हे बघा बारा भागिले चारचं आन्सर किती आलं तीन ओके आणि इथं आता बॉडमॉस रूल वापरायचे आहेत सायंत्रिक अठरा अठरा आणि दोन वीस व वीस वजा तीन केलं तर हिचं आन्सर सतरा हे पहिलंच आन्सर करेक्ट आहे मला तर वाटतं हे बोनस क्वेश्चन डायरेक्ट हे एक दहा बारा सेकंदाचं क्वेश्चन डायरेक्ट पहिलं ऑप्शन उचललं आणि चेक केलं आलं करेक्ट झालं बॉडमॉस रूल वगैरे माहीत पाहिजे तुम्हाला खूप सिम्पल अंकगणिताचं क्वेश्चन म्हटलं तर चालेल हे नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट क्वेश्चन पण तसंच आहे फक्त थोडासा चेंजेस आहे तिथं फक्त साईन चेंज करायचे आहेत म्हणजे गुणाकार दिसले की तुम्हाला वजा करायचं आहे भाकार दिसले की तुम्हाला बेरीज करायचं आहे आणि बेरजेचा अर्थ काय भागिले आणि वजाचा अर्थ काय गुणले असं करायचं आहे मग आता इथं दुसरा काही ऑप्शन नाही तुम्हाला साईन आता हे इथं पोट करायला पाहिजे मग पहिलं ऑप्शन आपण घेऊया बघूया कसं होते पहिलं जर ऑप्शन मी बघितलं तर पंधरा वजाचा अर्थ काय आपला गुणिले पंधरा गुणिले पाच भागिलेचा अर्थ काय प्लस अधिक पाच आणि गुणिलेचा अर्थ काय आपल्याला वजा वीस आणि बेरजेचा अर्थ काय भागिले आता वीस भागिले दहा आता बॉर्डमॉस रूलप्रमाणे हे पहिलं सॉल्व्ह करायला पाहिजे वीस भागिले दहा केलं तर दोन आलं वजा करायचं आहे कशात कर नाही पंधरा भाजी पंच्याहत्तर हे ॲक्च्युली खूप मोठं होते पंधरा आणि पंच्याहत्तर आणि पाच त्यामुळे तसं काय नाहीच आहे हे सिक्स्थ रिझल्ट येणारच नाही त्यामुळे पहिलं आन्सर रॉंग आता दुसऱ्यामध्ये करूया ॲक्च्युली ऑप्शनने जायचं आहे ऑप्शन इलिमिनेशन मेथडच तिथं वापरायला पाहिजे तुम्हाला ऑप्शन कट करायचे हां भागिलीच्या ठिकाणी काय टाकणार आहे तुम्ही प्लस टाकणार आहे म्हणजे आठ अधिक दहा ओके आणि वजा असलं आले की काय करणार आहे तुम्ही गुणुले करणार आहे दहा गुणुले तीन ओके आणि प्लस प्लस आले की काय करणार आहे तुम्ही भागिले करणार आहे तीन भागिले पाच तीन भागिले पाच प्लसच्या ठिकाणी काय करणार आहे भागिले आणि पुढं काय करणार आहे गुणुले गुणुले आले की काय करणार आहे तुम्ही वजा करणार आहे वजा सहा मग बघा चेक करा मग आता इथं पहिला काय करायला पाहिजे तुम्हाला ह्याला पहिला प्रायोरिटी द्यायला पाहिजे खरं पण ह्याला प्रायोरिटी देताना दे दे थ्री बाय फाईव्ह होते थ्री बाय फाईव्ह होते त्याला इन्टू टेन करायचं आहे तुम्हाला झालं टेन इन्टू थ्री अपॉन फाईव्ह हे पहिला कट करा ना फाईव्ह टू जा टेन म्हणजे पाचोणी दहा हे सहा झालं सहा आहे आणि मग हे संपलं सिक्स सिक्स आणि हे मायनस सिक्स आणि इकडं प्लस एट हे सिक्स प्लस आणि मायनस सिक्स कट झालं म्हणजे ह्याचा रिझल्ट एटच देणार आहे त्यामुळे दुसरं ऑप्शन करेक्ट आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पुन्हा एकदा चेक करू शकता फक्त साईन चेंज करायची आहे सा, जसं सांगलं आहे तसं आणि रिझल्ट एट यायला पाहिजे हे दुसरं ऑप्शनच हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे खूप सिंपल अंकगणिताचं क्वेश्चन मला वाटतं अंकगणिताचे हे खूप चिल्लर क्वेश्चन विचारलेले त्यांनी त्यानंतर तिसरं नेक्स्ट क्वेश्चन आता हे कोडिंग डिकोडिंगचं क्वेश्चन आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत स्काय इज ब्ल्यू असं म्हणायसाठी त्यांनी काय वापरतील कोड वाय ए के एल डी आय असं वापरतात आणि ब्लड इज रेड त्यासाठी कोड वापरतात एम ओ के ए सी एल ई ते ब्लड इज रेड असं बोलत नाही ते काय बोलतात एम ओ के ए सी एल ई आणि स्काय अँड ब्लड त्यासाठी कोड वापरतील एम ओ के पी आय डी आय तर तुम्हाला ब्लडसाठी कोड काढायचं आहे तर हे खूप सिम्पल आहे जे स्कॅन करायचं आहे हे बघा स्काय इज ब्यू त्यासाठी कोड आहे असा आहे ब्लड इज रेड त्यासाठी हा कोड दिला आहे अकॉर्डिंग टू क्वेश्चन स्काय अँड ब्लडसाठी कोड आहे आपल्याला विचारलं काय ब्लड आता ब्लड कुठं दिसते तुम्हाला इथं ब्लड फक्त शेवटी दिसते नाही शेवटी इथं दिसते आणि इथं दिसते मग ह्या दोघांत कॉमन काय आहे बघा ब्लड एकच कॉमन आहे इज रेड आणि स्काय अँड अँड आहे ह्याच्यामध्ये फक्त ब्लड कॉमन आहे ह्याच्यात मॉक कॉमन आहे त्यामुळे याचा अँसर काय येणार मॉक खूप सिंपल क्वेश्चन मला वाटतं हार्डली दहा पंधरा सेकंदाचं क्वेश्चन म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे पंधरा क्वेश्चन आहेत हे पंधरा क्वेश्चनमधले एखादं दुसरं क्वेश्चन सोडलं तर बाकी जे तेरा चौदा क्वेश्चन हे खूप सिंपल असतात ते फक्त तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे ते क्वेशन स्किप करून जे विचित्र क्वेश्चन आहे हां नेक्स्ट क्वेश्चन आता दोन हजार सतराला तर ॲक्च्युली सेमच क्वेश्चन दोन विचारले असे तुम्ही चेक करू शकता आयोगाच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघा सेम पुन्हा एकदा तसंच क्वेश्चन आहे डी कोडिंगचं वेअर आर यू त्यासाठी कोड त्यांनी दिला आहे अकॉर्डिंग टू क्वेश्चन पी आय के डी ए पी ए आणि यू मे कमसाठी कोड दिला आहे डी एन ए जे ए आणि ही मे गो साठी कोड दिला आहे एन ए के एस ए तर तुम्हाला विचारलं आहे काय कमसाठी कोणता कोड येणार म्हणजे कमसाठी कोणता संकेत येईल असं सांगितलं त्यांनी एका सांकेतिक भाषेत म्हणजे कोडिंग ठीक आहे तर मग कसं करायचं बघा कम इथं कुठं कुठं दिसतं तुम्हाला पहिल्यामध्ये तर कम कुठंच नाही म्हणजे पी ए के डी ए पी ए येणारच नाही म्हणजे डी ए वगैरे काय येणारच नाही सर पी आय के पण येणार नाही पी ए पण येणार नाही हां कम इथं दिसते बघा फक्त इथं मग इथं असं एक आहे कोड जो की दुसरीकडे कुठंच नाही कम आता कुठंच नाही पहिल्या सेंटेन्समध्ये कोम कम नाही शेवटच्या सेंटेन्समध्ये कम नाही मग तुम्ही चेक करा ह्यातलं एक असा कोड आहे तो कुठंच नसायला पाहिजे डी ए तर येणारच नाही एन ए पण येणार नाही ने, ने ने कारण एन ने ए खाली पण आहे त्यामुळे जे हंड्रेड पर्सेंट अँसर करेक्ट दुसरं ऑप्शन करेक्ट या क्वेश्चनचं जे ए कमसाठी सांकेत काय असणार आहे जे ए पुन्हा एकदा कोडिंग डिकोडिंगचं हे सिम्पल क्वेश्चन दहा ते पंधरा सेकंदाचं फक्त तुम्हाला स्कॅन करायचं आहे ठीक आहे इथं ट्रायंगल स्क्वेअर वगैरे हो असलं करत बसत नाही एवढा वेळ नाही आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हे जरा थोडंसं मॉडरेट क्वेश्चन होतं हे पण पुन्हा एकदा कोडिंग डिकोडिंगचंच डिकोडिंग क्वेश्चन मला चालेल, आ, तर चालेल तर इथं एक नियम काहीतरी लावला आहे आणि चार मालिका दिलेत ए झेड वाय बी वाय एक्स सी एक्स डब्ल्यू डी डब्ल्यू व्ही आणि पुढं काहीतरी एक मालिक है। है आहे तर हे चार असे आहेत काहीतरी एक एक लॉजिक आहे तर त्यांनी सांगितलं की डीमध्ये कुट हे चारीमध्ये कुठलं हे बसते बरोबर पद यम यम यन हे कुठं फिट होते मग तुम्ही पहिला टाकून बघा दुसरा टाकून बघा तिसरा टाकून बघा चौथ्या टाकून बघा कुठं बसते ते चेक करायचं आहे तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा, करा, चेक करा। आ, मला असं वाटते तर मी चौथ्यात टाकलं हे यम यम आणि एन तर इथे एक फिक्स असं लॉजिक आहे तुम्ही चेक करा बघा असं लॉजिक काय माहिती आहे का वा बी वाय हे बघा लास्टनं तुम्ही चेक करा बी वाय समोरा समोरचे लेटर आहेत सी एक्स आहे का नाही समोरचे लेटर डी डब्ल्यू हे समोरचे लेटर आहेत जेव्हा आपण ए बी सी डी हाफ असं लिहिली ए बी सी डी एमपर्यंत आणि हे रिवर्स लिहिलं एन ओ पी क्यू असं हे झेड तर हे समोरचे लेटर च्या समोर वाय सी च्या समोर एक्स असं हे लॉजिक आहे तुम्ही बघा चेक करा ईच्या समोर व्ही असं हे लॉजिक आहे तुम्ही म्हणाल की मग पहिल्या लेटरचं लॉजिक आहे तर पहिल्या लेटरचं पण लॉजिक खूप सिंपल आहे शेवटचं जे लेटर आहे त्याच्या प्रिव्हीसचं लेटर आहे म्हणजे बीच्या आधीचं लेटर ए सीच्या आधीचं लेटर बी डीच्या आधीचं लेटर सी आणि ईच्या आधीचं लेटर टी आता इथं शेवटी काय येणार आहे बघा तर इथं पण तेच सेम लॉजिक आहे बघा की एनच्या समोर काय असते एम आणि च्या आधीचं अँसर काय असतं च्या आधीचं लेटर काय असतं इंग्लिश अल्फाबेट एम हे असं लॉजिक आहे मी पुन्हा एकदा बोलतोय की थोडंसं मॉडरेट होतं हे कोडिंग डिकोडिंगचं पण सिम्पल आहे ठीक आहे असं विचित्र आयोग क्वेश्चन विचारतं पण तुम्हाला हे फक्त एवढंच लॉजिक तुम्हाला एवढं स्किल असं डेव्हलप व्हायला पाहिजे की असं एखादं दुसरं क्वेश्चन पडदेशी एक्झामच्या वेळी स्किप करून बाकीचे बारा तेरा क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता कमीत कमी बारा तेरा मिनटात मी तर म्हणजे दहा मिनिटात हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं शक्य आहे एका दुसरं क्वेश्चन सोडलं तर आता हे जरा थोडंसं विचित्र होतं पण बघा बारीक असं लक्ष दिलं तर लक्षात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट पण क्वेश्चन तसंच विचित्र आहे बघा हे शेवटचंच क्वेशन आहे हे बघा असं एका दुसरं क्वेश्चन असणार ते म्हणून तर मी मुद्दाम ठेवलेले पहिले किती सोपे क्वेश्चन होते आता हे लास्ट क्वेश्चन आता ह्याच्यामध्ये नियम दिलेत भरमसाठ नियम आहेत काय काय करायला सांगले बघा ठीक आहे एक्झामच्या त्या प्रेशरमध्ये कारण पहिलं आपण पंच्याऐंशी क्वेश्चन सॉल्व्ह करणारे सगळ्या सब्जेक्टचे त्यानंतर असं क्वेश्चन आहे तेच पहिल्यांदाच दाखवतात शहाऐंशी नंबर किंवा सत्याऐंशी नंबर तिथंच गाडी थांबते सगळ्यांची तर तसं थांबायचं नाही हे स्किप करून टाकायचं फास्ट तुम्ही बघा दोन हजार सतराच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे क्वेश्चन काही शेवटी नसणार आहे मला असं वाटतं हे ऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यानच आहे मुद्दाम तर हे स्किप करून बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बाकीचे किती सोपे क्वेश्चन होते पण आता हे आता आपण हे सॉल्व्ह करूया हे नियम वापरूया ठीक आहे खूप सिंपल आहे बघा नियम काय आहेत जर एक दोन अंकी समसंख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागायचं तर एका समसंख्येनंतर एक अविभाज्य संख्या असेल अ अविभाज्य संख्या असेल तर दोन्हीचा गुणागार करायचा एक विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर दोघांची बेरीज करायची हे नियम आहे एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग संख्या असेल तर दोन्ही संख्या काय करायचं दोन्ही दोन अंकी संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतनं वजा करायची मला वाटतं हा नियम इथं बसते बघा लगे तीन संख्या आणि पूर्ण वर्ग संख्या तर ला वापरून टाकूया आपण नियम लगेच फाट दिवशी एकशे पंचवीस वजा चौसष्ट केलं तर काय आन्सर येते सिक्स्टी वन येते त्यानंतर परत काय सांगले जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण संख्या नसणारी दोन अंकी संख्या असेल तर बसते की हो सिक्स्टी वन नंतर तेत्तीस ही पूर्ण वर्गसंख्या नसणारी तर काय करायचे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे नाही 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 एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग संख्या न नसणारी दोन अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावं हे शेवटचा नियम आहे पण मला असं वाटतं काय की हे चौथं नियम मी वापरलं एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण संख्या असणारी दोन अंकी संख्या असेल तेव्हा पहिल्या संख्येला मी काय केलं दुसऱ्या संख्येनं दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येनं वजा केलं एकसष्ट झालं तर मी तिसरं नियम वापरू शकतो आता तिसरं नियम काय आहे आ, एक विषम संख्या आहे सिक्स्टी वन आहे आणि एक विषम संख्या एक असेल एका विषम संख्या आहे सिक्स्टी वन त्यानंतर परत ते तीच संख्या आहे म्हणजे मी नियम नंबर नियम हे तिसरं वापरू शकतो आहे आणि ते तिसरं नियम वापरलं तर ह्याचं काय आहे ते सबट्रॅक्शन दोन्हींची काय करायचे बेरीज करायची सॉरी बेरीज करायची तर बेरीज काय आहे ते चौऱ्याण्णव आणि त्यांनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे जर पहिल्या ओळीचं जे उत्तर काढलं आहे मी चौऱ्याण्णव ते एक स म्हणजे एकची व्हॅल्यू काय आहे चौऱ्याण्णव म्हटलं की चौऱ्याण्णवला टिकमार करायचं नाही पण चौऱ्याण्णव ऑप्शनच नाही ठीक आहे चौऱ्याण्णव ते तुम्हाला दुसऱ्या ओळीत टाकायचं आहे मग आता मी एकच्या ठिकाणी जर चौऱ्याण्णव टाकलं तर नियम कुठला वापरायला येते मला मला वाटतं पाचवं नियम मला आता बसतंय बघा एक तीन अंकी संख्या आहे त्याच्यानंतर पूर्णवर्ग संख्या आहे म्हणजे चौऱ्या पूर्णवर्ग नसणारी संख्या दोन अंकी म्हणजे चौऱ्याण्णव आहे तर त्या दोन्ही संख्येला काय करायचं आहे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागायचं आहे म्हणजे दोनशे ब्याऐंशीला मी आता कितीने मागणार एक्स एक्स म्हणजे आताच आपण बघितलं चौऱ्याण्णव तर याचा आन्सर किती येते तीन आन्सर येते आता कुठलं नियम बसते बघा आता तीन ही विषम संख्या त्यानंतर लगेच विषम संख्या एक विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर ते दोघांची काय करायची बेरीज म्हणजे तीन आणि एकोणचाळीसची बेरीज म्हणजे काय आन्सर येईल तुमचं बेचाळीस अशा प्रकारे दोन हजार सतरा रोजी झालेल्या दो ले ले दो दोन हजार सतराला विचारलेले कंबाईनच्या परीक्षेमधील हे पंधरा क्वेश्चन अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्यातलं एखादं दुसरं क्वेश्चन ॲक्च्युली मुद्दा मी शेवटीच ते दोन क्वेश्चन ठेवलेले तर यातले बारा तेरा क्वेश्चन मला वाटतं दहा मिनटं सॉल्व्ह करणं एवढं विशेष असं काही नाही आहे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशनचं स्किल माहीत असणं आणि कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दोन हजार अठराची क्वेश्चन पेपर बघूया त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची पण क्वेश्चन पेपर बघूया हे आयोगाने विचारलेले क्वेशन आहेत हे क्वेश्चन ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे थँक्यू थँक्यू सो मच